निरंजन डावखरे डावखरे साहेबांचे सुपुत्र पण तरुण वयामध्ये त्यांना संधी मिळाली. पण काय काय वेळेला संधी कशी जाते. 12 वर्षापूर्वी निरंजनचं नाव आम्ही जाहीर केलं, फॉर्म भरण्याची तयारी झाली आणि फॉर्म भरायचे 2-3 दिवस आधी कळलं की विधान परिषदेचा सदस्य व्हायचा असेल तर वय 30 वर्ष असावं लागतं. डावखरे साहेबांसारखा विधान परिषदेचे उपाध्यक्ष असलेल्यांना सुद्धा निरंजनचा फॉर्म भरीपर्यंत वय वर्ष 30 असल्याखेरीज विधान परिषदेमध्ये फॉर्म भरता येत नाही हे आम्हाला कोणालाच माहीत नाही. त्याचं वय त्यावेळेला आणखीन तरुणच होतं, म्हणजे 30 वर्ष झालेलीच नव्हती. त्याच्यामुळे मग शेवटी त्याचा अर्ज भरता येत नाही कळल्याच्या नंतर मग दुसऱ्या उमेदवाराची निवड. नाहीतर आजपासून 12 वर्षापूर्वीच निरंजनचा इथला प्रवेश हा नक्की झालेला होता. पण तरी सुद्धा विधिलिखित अटळ असतं. 6 वर्ष त्याला वाट बघावी लागली तरी तो थांबला आणि 6 वर्षापूर्वी मुख्यमंत्री महोदय तुम्हाला हे करण्यासाठी नाही पण परंपरागत असलेल्या हक्काच्या असल्या तुमच्या मतदारसंघातून त्यांना निवडून आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. पदवीधर मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ तसा शिक्षक मतदारसंघ, 2 मतदारसंघ म्हणजे बालेकिल्ला. कितीही राजकारणामध्ये कोणी सत्तेवरती इथे असलं तरी या 2 मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा, शिक्षक भारतीचा, एकेकाळचा जनसंघाचे उमेदवार निवडून येणं म्हणजे आपली त्या ठिकाणची असलेली राजकीय मुक्तीदर. मी चांगल्या अर्थाने बोलतोय ना तर पुन्हा आणखीन क्लॅरिफाय करतो कारण आता हल्ली प्रत्येक गोष्ट बोलून आपण सगळं बोलत गाडी आपल्या सगळ्यात पलीकडे न्यावी लागत असते. पण त्यावेळेला मात्र ती मक्तेदारी मोडून काढण्यामध्ये निरंजनच्या रूपाने आम्हाला यश मिळालं. तो पक्षाचा जसा विजय होता तसा निरंजनच्या कर्तृत्वाचा सुद्धा तो एक तऱ्हेचा विजय होता हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि तसा तो दिसताना अबोल असा वाटतो पण तसं नाही. म्हणजे जयंत जाधवांना लपवा आणि ह्यांना काढावा, त्यांना लपवा आणि ह्यांना काढावा अशी दोघांची परिस्थिती आहे. यांच्या खोड्या सांगितल्या तर तुम्ही हैराण व्हाल पण एखाद दिवस दोघांनी मिळून मुख्यमंत्र्यांची खोडी काढा म्हणजे मग मात्र कळेल की हे 2 माणसं काय आहेत ते. पण हे काय खोडी काढतील ते मुख्यमंत्री महोदय खरं सांगता येऊ शकत नाही. कधी कोणाचा मोबाईल गेला तर तो कुणी नेला हे सांगण्यासाठी दोघांच्या शिवाय दुसरं तिसरं कोणाचं नाव घेऊ शकत नाही. भीती एवढी वाटते त्या मोबाईलवर ना कोणाच्या नावाने काय मेसेज करतील त्याच्याबद्दल सुद्धा. पण हा खेळकरपणा आणि मिस्किलपणा उपजतच असतो. डावखरे साहेबांचे सगळे गुण त्यांनी नक्की घेतलेत, फक्त एक गुण त्यांनी कमी घेतलं. कारण डावखरे साहेब सगळ्यांना सभागृहामध्ये सभागृह सुरू झाल्यापासून ते सभागृह संपेपर्यंत खाऊ पिऊ घालायचे. हो आता काय तर शेवट म्हणून आता घालतोय तो. आता तुम्हाला काय सांगू दादा, आता आम्हाला सांगायला लागतं त्याला. आता एवढं तुम्हाला जर काय खाऊ तुम्हालाच घातला असेल तर मग त्याचा परतीचा मार्ग मोकळा झाला. काय किमाय केलीस मगाशी रागवलेलं दादा, आता तुझ्यासाठी हसायला लागले याला डावखरे म्हणतात, बाकी काहीच म्हणत नाही. नाहीतर धनंजयवरती रागवलेले धनेंद्रकांत दादा मी पाहिले नव्हते, ते आज मला पाहायला मिळाले. पण निरंजनचं नाव घेतल्यानंतर सुद्धा दादा हसायला लागले, ते दादा सुद्धा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले. कारण तुमचा बंगला डावखरे साहेबांच्या बंगल्याच्या बाजूचा आहे, त्यामुळे ढवळ्याच्या शेजारी गुण नाही पण मान लागला. शेजाऱ्याचा गुण लागत असतो तसा दादा तुमचा गुण त्यांना लागला असं मी म्हणतो, त्यांचा गुण तुम्हाला लागला असं नाही. पण निरंजनच्या रूपाने एक तरुण आणि निर्गर्वी त्याला एक स्वतःचा एक असा एक स्वभाव आहे पण गर्व म्हणून त्याला नाहीच. आणि डावखरे साहेबांच्या आजारपणामध्ये त्यांनी केलेली सेवा कर्तव्याचा उल्लेख गावते साहेब करा लागेल की ज्यावेळेला डावखरे साहेब अत्यवस्थ होते त्यावेळेला तर त्याची नोंदणी सुरू होती पण नोंदणीसाठी त्यांनी फिरावं असं 10 वेळा त्याला मी फोन केले पण त्यांनी बॉम्बे हॉस्पिटल काही सोडलं नाही. म्हणजे एक वेळ माझं भवितव्य घडो न घडो पण कुठल्याही परिस्थितीत माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व आहेत हे मात्र त्यांनी निश्चितपणाने दाखवलं हे मला आज आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून निरंजन तुझं कौतुक या ठिकाणी करतो अशातला का भाग नाही. शेवटी कष्ट आहे, मेहनत आहे, डावखरे साहेबांची पुण्य आहे, आमच्या सर्वांचे आहे आणि मुख्यमंत्र्यांचा तुला न कळत मिळालेला आशीर्वाद आहे.
त्यामुळे परत ये तुला एकट्याला पत्र आता तो कसा मिळवलास काय मिळवलास काय मला मी त्याच्या काय खोला जाऊ इच्छित नाही पण मिळवण्यामध्ये यशस्वी झालंय असं आता वाटतंय आता 2 महिन्यांनी ज्या वेळेला अनुभव येईल त्या वेळेला अनुभवायला येईल की खरोखर मिळवलंय आता मात्र काही बोलत नाही त्याच्यामुळे न बोलण्यामध्ये सुद्धा सर्व काय आलं असं त्यानिमित्ताने म्हणतो म्हणून निरंजनला सुद्धा आमच्या सर्वांच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत.